आणि आत्ता माझ्या व्हेजिटेरियन मित्र मैत्रिणींसाठी एगलेस केक. एगलेस केक तो सुद्धा चॉकलेट एगलेस केक, कारण त्याच्यातच खरी मजा आहे. चॉकलेट एगलेस केकसाठी आपण आधी सुरुवात करूया मैद्याने. मैदा मी सांगितल्याप्रमाणे नेहमीप्रमाणे चाळून घ्यायचा, त्याचबरोबर बेकिंग पावडर आणि कोको पावडर, ह्या तिन्ही गोष्टी आपण चाळून घ्यायच्या आणि हे छानपैकी चाळून घेतल्यावर आता हे जे काही जसे असे थोडे काही गोळे बिळे असतील तर हे असे फोडून टाकायचे. चला आता ह्याच्यामध्ये आपण घालूया थोडासा व्हॅनिला एसेन्स. व्हॅनिला एसेन्स आपण घातला, आता ह्याच्यात घालूया कंडेन्स मिल्क. वा, रिच चॉकलेट केक होतोय आपला हा तयार. आता जरा नीट आपण ह्याला मिक्स करायचं आहे. वा, मिक्स करत असताना तुम्हाला जर वाटलं खूप घट्ट आहे हे पीठ तर ह्याच्यात आपण दूध घालूया. दूध किती घालायचं तर थोडं थोडं घालत जायचं, जोवर तुम्हाला वाटेल की बस आता ह्याच्याहून पातळ आपल्याला बॅटर चालणार नाही तोवर आपण ह्याच्याने दूध घालत जायचं. अगदी नीट खालपासून नीट ह्याला आपण असं मिक्स करायचं आहे. वा, मस्त आपलं हे केकचं बॅटर तयार झालंय. तर आता माझ्याकडे आहे हा नॉनस्टिक केक टिन. जर तुमच्याकडे नॉनस्टिक केक टिन नसेल तर त्या केक टिनला आतनं एक थर बटर, तूप, लोणी किंवा तेल असं हाताने त्याला नीट लावून घ्या आणि नंतर हे जे केकचं पीठ आहे ना ते तुम्ही ह्याच्यामध्ये घाला. चला आता हे आपलं केकचं पीठ मी ह्याच्यामध्ये घालत आहे. तुम्हाला जर खूप जास्त चॉकलेट आवडत असेल तर तुम्ही कोको पावडरची क्वांटिटी वाढवू शकता आणि ह्या स्पॅट्युलाने हे छानपैकी असं निपटून घ्यायचं. पण केक काय ना असा आहे ना की ह्याचं पीठ सुद्धा मला चाटून खायला खूप आवडतं. जेव्हा आई लहानपणी केक करायची तेव्हा अशा काय बाऊलमध्ये वगैरे करायची नाही, अगदी साध्या परातीत करायची आणि केकचं पीठ एकदा ओव्हनमध्ये गेलं की ती परात बसून मी चाटत बसायचे. आता आपलं ओव्हन तर प्रीहीट झालं आहे तर हे आपण आता ह्याच्यात ठेवायचं. केक आतमध्ये ठेवला, झाकण बंद करून तरी एक 25 मिनिटं आपण ह्याला बेक करत ठेवायचं आहे. तर 25 मिनिटं जोवर केक आपला बेक होतोय तर तोवर नोट करायची रेसिपी आणि नंतर पाहायचा रिकॅप. एगलेस चॉकलेट केक साहित्य: 1/2 किलो मैदा, 2 टीस्पून बेकिंग पावडर, 2 टेबलस्पून कोको पावडर, 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स, 400 ग्रॅम कंडेन्स मिल्क व 1 कप दूध. कृती: ओव्हन 200 डिग्री सेंटीग्रेडला प्रीहीट करा, 8 इंच गोल टिन घ्या व त्याला ग्रीस करा. मैदा व त्यात बेकिंग पावडर व कोको पावडर चाळून घ्या व एकत्र एका बाउलमध्ये ठेवा. आता त्यात व्हॅनिला एसेन्स कंडेन्स मिल्क घालून एकत्र करा. योग्य तसे मिश्रण होण्यासाठी गरजेनुसार दूध घाला. ग्रीस केलेल्या केक टिन मध्ये हे मिश्रण ओता. प्री हीटेड ओव्हन मध्ये 200 डिग्री सेंटीग्रेडला 25 मिनिटं केक बेक करा. थंड झाल्यावर कापून सर्व्ह करा.